हॅलो फ्रेंड्स, आस्वाद कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. दिवाळी म्हणजे आनंदाला आलेले उधाण. वर्षभर आपण दिवाळीची मनापासून वाट बघत असतो. दिवाळीची सुट्टी, नातेवाईक, साफसफाई, खरेदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फराळ. चकली, लाडू, शेव, शंकरपाळी, मिठाई अशा गोडाधोडाची रेलचेल असते. परंतु दिवाळी साजरी करताना आपण आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आता आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी येते ती दिवाळीची साफसफाई. साफसफाईच्या किंवा कामाच्या गडबडीत आपल्याला खाण्यापिण्याचे भान राहत नाही. अशावेळी कितीही गडबड असली तरी उपासमार टाळावी. आहारात चिक्की, फळे, सॅलेड ह्यांचा वापर करावा. पोटभरीचा नाश्ता करावा आणि मग कामाला सुरुवात करावी. अतिरिक्त कामामुळे थकवा वाढतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. फराळ बनवताना साखरेचा वापर टाळून गूळ, मध, काकवी, खजूर यांचा वापर करावा. तसेच ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, मनुका, तीळ यांचा देखील वापर करावा. शक्यतो मैद्याचा वापर टाळून नाचणी, मुगडाळ पीठ, रवा, राजगिऱ्याचे पीठ यांचा वापर करून लाडू, शंकरपाळी इत्यादी पदार्थ बनवावे. शेव, चकली, चिवडा यांसारख्या पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात करावे, कारण यांच्यामार्फत शरीरात अतिरिक्त मीठ जाते. त्यामुळे साधारणपणे दिवसभरात 10 ते 12 ग्लास इतके पाणी प्यावे, म्हणजे शरीरात अतिरिक्त मीठ साठणार नाही. दिवसभर खूप वेगवेगळे पदार्थ खाण्यात आले असतील तर रात्रीच्या जेवणामध्ये सॅलेड, सूप, वाफवले कडधान्य, पनीर, टोफू अशा पदार्थांचा समावेश करावा. ॲसिडिटी टाळण्यासाठी दिवसाची सुरुवात गुलकंद किंवा हळदीच्या दुधाने करावी. दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे तीळ किंवा बदामाचे तेल व सुगंधी उटणे लावून स्नान करावे. सण समारंभाला आपण एकमेकांना भेटवस्तू देतो, अशावेळी चिक्की, सुकामेवा, फळे, गुडदाणी यांचा वापर भेटवस्तू म्हणून करावा. अशा प्रकारे थोडाफार जीवनशैलीमध्ये व आहारात बदल करून आपण सर्वजण मिळून दिवाळी आनंददायी व आरोग्यदायी अशी साजरी करूयात. तुम्हाला आजची ही माहिती व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना ही दिवाळी छान आरोग्यदायी व आनंददायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.